प्रतिष्ठा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. गुरु व परिसरातील बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राइब करा. नाभिक समाजासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा पुढाकार. जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट, दुकाने न उघडू दिल्यास आंदोलनाचा इशारा. अकोला. सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे व्यवसाय व रोजगार बंद पडले आहे. नाभिक समाजाला त्याची सर्वात जास्त झळ पोहोचत आहे. सध्या जवळपास सर्वच दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु केस कर्तनालय, ब्युटी पार्लर यांना मात्र परवानगी देण्यात आली नाही. यामुळे अकोला जिल्ह्यातील नाभिक समाजावर उपासमाराची वेळ आली आहे. या अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाभिक समाजाच्या प्रतिनिधीसोबत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील केस कर्तनालय, ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी चर्चा केली. पाहूयात यावर बोलताना काय म्हणाले वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर. शासनाने नाभिक समाजावरती अन्याय करायचा ठरवलेला आहे. आताही नाभिक समाजाची दुकानं सलून हे उघडण्याची परवानगी दिलेली नाही. यामुळे नाभिक समाजावरती अन्याय आहे, उपासमार आहे आणि अनेक आर्थिक अडचणी आहेत. अनेक जणांनी कर्ज काढून दुकानं उभं केलेली आहेत, लोन फेडता येत नाही, 3 महिन्याच्या हप्ते थांबलेले आहेत, ते कसे भरावेत, घर कसं चालावं अशा विवेचनेमध्ये आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की फिजिकल डिस्टन्सिंगचा नॉर्म ठरवून आपण यांनाही सलून्स उभं करण्याची, उघडण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात येते. भारत चीन प्रकरणावर पंतप्रधान खोटे बोलत आहेत, प्रकाश आंबेडकर. पुणे, दिनांक 20. गलवान घाटीमध्ये भारत आणि चीन या दोन देशांमधील सैनिकांमध्ये झालेल्या हानामारीत कर्नल संतोष बाबू यांच्यासहित 20 भारतीय सैनिकांना वीरमरण आले. या हल्ल्यात चीनचे अनेक सैनिक ठार झाले. असे असले तरी भारतीय अधित चीनी सैनिकांनी कुठल्याही प्रकारे घुसखोरी केली नसून त्यांची एकही चौकी भारतीय अधित नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की भारतीय अधित चीनी सैनिक यांनी घुसखोरी केली नव्हती तर हानामारी कशी झाली. पाहूयात काय म्हणाले प्रकाश आंबेडकर. प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी, इन्होंने ये बयान दिया कि चाइनीज को ना भारत के हाथी में आए थे और ना ही उनका कोई टेंट हमारे एलओसी के अंदर है. प्रधानमंत्री से हम पूछना चाहते हैं कि अगर चाइनीज को ने इंट्रूजन नहीं किया, घुसखोरी नहीं की, तो फिर हाथापाई क्यों हुई कि जिसमें 20 सैनिक शहीद हो गए. इसका खुलासा जब तक प्राइम मिनिस्टर नहीं करते तब तक यही समझा जाएगा कि प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी कुछ छुपा रहे हैं और देश के साथ झूठ बोल रहे हैं. सौ प्रतिष्ठा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. गुरु व परिसरातील बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राइब करा.